ख्या नाही आपल्या इथं आणि बिग बॉस मध्ये कसं व्हायचं ते मला नव्हतं आवडत. सुरत तुला तुझे हेअरस्टाईल बघायचे का? माझ्याकडे मोबाईल आहे बारका. होय मोबाईल मध्ये तुला दाखवू तुझे हेअरस्टाईल फोटो. आता नाही नाही जापूक जपूक स्टाईल आता आली. मला नव्हती माहिती. सुनीलला माहिती जापूक जपूक स्टाईल आता आली तुझी. आता बालकी बोलत काय करते काय जापूक जपूक जेव्हा जेव्हा बिग बॉस चं नाव निघण ना इथून पुढे कधी आयुष्यात किती सीजन होते. पण तुझं जे रेकॉर्ड आहे ना कोणीच मोडणार नाही. एवढे सीजन झाले ना एवढे सीजन झाले कधीही कुणी एवढा बिग बॉस बघितला. शिव ठाकरे पेक्षा किती टीआरपी लेवल आहे ना. फुल हाय लेवल लागेल तिथून जी आख्यांची कोल्प. आणि बिग बॉसला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. कारण ते आई बापच आहेत. तुला अशीच प्रगती पुन्हा भविष्यात आम्ही व्हिडिओ बनवू नाही बनवू तू असाच वरती जात राहा तुझी प्रगती व्हा. सूरज एक प्रश्न रितेश सरांनी तुला तुझ्या परत त्यांच्या घरी बोलवलं का असं इन्व्हाइट केलं. ते जाणार मनाने जाणार त्याला सांगायची गरज नाही. मोठ्या माणसाने बोलायची गरज नाही. स्वतः होऊन त्यांनी गेला तर काय म्हणणार नाहीत का. रितेश सरांना मिठी दिलेलं ना मी सोडत नव्हतो. म्हणजे तुम्ही सर इतकं वाले तुमचा स्वभाव काय सांगाय नको. गरीबांना लय समजून घेतलं सुरतच्या एवढ्या हेअरस्टाईल कोणीच केलं नसतं. एवढ्या हेअरस्टाईल काय म्हणलं काय ते म्हणलं ना शेरा केला काटा उभा राहा अंगा काटा उभा राहा अशा लोकांचे ते वाक्य ऐकलेलं. आणि ते मला कसं आहे गरीबांना बोलून अन्याय झाला ना मी उभं राहतो म्हणजे राहतो. आणि आमची टीम कशी हलकी होती बेहायची त्या आठबाज ह्यांना अख्ख्यांना बेहायची ना आमची टीम. हा ती काय करायची हात हाणायचा मला घ्यायचा मला लयची लिहायची आतून. पण मी म्हणलं वाईस थांबू गेम आधी करू दे मग आपण वाईस हवा करून टाक मार्केट मध्ये. मी आता गावात मी कधी आलो नाही रोडनी. पण जणू काय निवडणूक उभा राहिल्या सर पॅनलची पॅनल जिंकून आणल्यासाठी तुझे फ्लेक्स आहेत. नाही ते अख्खी कुरपा माझ्या फॅन लॉक त्यांचं असेवला माझ्या माझ्या त्याला निकी पहिल्यांदाच म्हणलेली तुझी ट्रॉफी नाही तुझा बाहेर किंवा म्हटलं मीच ट्रॉफी घेऊन पाहिलं. एक एक रील लोकांनी एवढे शेअर केले एवढे फोटो काढतात तुझ्या बरोबर. इतकं आवडलं ते बोलणं तुझं. ती बोलणं म्हणजे ती टोन आणि बोलणं पहिल्या आठवड्यात तू काय नाही. पण दुसऱ्या आठवड्यात ते नाही का रितेश शेअर म्हणले शेअरनी जन्म घेतला ते तसं वाटलं आणि तिथून पुढे लोकांनी जास्त पहिल्यांदा त्याला समजलं नव्हतं समजत नाही. पुढाकार घेतलेला पुढाकार ती काय झालं गेम असं असते घाबरायचं ना पहिल्यांदा बोलतात. गेम कसं असतात दयाळगाव असतात तिथं करत नाही. आणि तुम्ही अर्धा जाऊन बघा तुम्ही किती गावठी ताकद म्हणा अहो तिथे लय भेटत भले भले भेटत बिग बॉस ते झालं जायचं म्हणलं ना असं थाल थाल ते आतमध्ये 70 दिवस गणपती बाप्पांनी चला आता आपण थांबू. सगळे परत तुझ्याच रील बनवून टाकते की मी पिक्चर बघितला म्हणून पिक्चर खरंच बघा. तुझी हिरोईन अनाऊन्स केली काय नाही.